अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील एका मनोरुग्णाने पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यावर त्रिशूलने हल्ला केला आहे। जनार्दन गंगाराम खोटे असे या मनोरुग्णाचे नाव असून या घटनेत पेट्रोल पंपवरील कर्मचारी गजानन निकम हा गंभीर जखमी झाला आहे। तर या घटनेनंतर मनोरुग्ण हल्लेखोराला मात्र जमावाने चांगला चोप दिला आहे। जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपवर जनार्दन गंगाराम खोटे हा 55 वर्षीय मनोरुग्ण साधूच्या वेशात व हातात त्रिशूल घेऊन बसला होता। पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका दुचाकी स्वारावर हा मनोरुग्ण त्रिशूल घेऊन मागे धावला। दुचाकी चालकाने भीतीने पेट्रोल पंपाच्या कार्यालयाकडे धाव घेतली असता तेवढ्यात कार्यालयात असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी गजानन निकम हा समोर येताच या मनोरुग्णाने या कर्मचाऱ्यावर त्रिशूलने हल्ला चढवला। यानंतर या मनोरुग्णाने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला चांगला चोप देत त्याचे हातपाय बांधून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।